शिर्डी नगरपंचायतीमध्ये शिर्डीच्या विशेष आराखड्याविषयी नगरपालिकेने विशेष सभा बोलावली होती, मात्र नेहमीप्रमाणे अपेक्षेप्रमाणे भाजपा नगरसेविका वंदना गोंदकर यांनी नगरसेवक अभय शेळकेंच्या बोलण्याला आक्षेप घेत वाद घातला. याप्रसंगी नगरसेवक शेळके यांच्याशी एकेरी आणि अरेरावीची भाषा वापरत वंदना गोंदकर यांनी सभागृहात अपशब्द वापरले. मग यावेळी गोंधळ निर्माण झाल्यामुळे नगरसेवक अभय शेळके आणि वंदना गोंदकर यांच्यात वादावादी झाली. वादावादी चालू असतानाच नगराध्यक्षा योगिता शेळके यांनी सभा त्याग करत मीटिंग गुंडाळून निघून गेल्या. बराच वेळ बाकीच्या नगरसेवकांनी मध्यस्थी करून नगरसेवक गोंदकर आणि शेळके यांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. साई समाधी शताब्दी अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना शिर्डी नगरपालिकेच्या प्रत्येक बैठकीत गोंधळ होणं हे एक जणू समीकरणच बनत चाललंय. प्रत्येक वेळी होणाऱ्या वादाला नेमकं जबाबदार कोण आणि यावर तोडगा कसा काढायचा, आता हेच मोठं आव्हान सगळ्यांपुढे आहे. नगराध्यक्षांनी सविस्तर बैठकीविषयी माहिती दिली आणि त्यानंतर विरोधी पक्षाचे शिवाजी गोंदकर यांनी माहिती दिली, तर नगरसेवक अभय शेळके हे बोलत असतानाच नगरसेविका वंदना गोंदकर उभ्या राहिल्या आणि नव्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलं. योग्य असं काम त्या एसटीपीच्या बाबतीत झालं पाहिजे. मी भरपूर डिटेल बोललो, तुम्ही किती घेतो माहिती. या ठिकाणी काही निविदा आहे, निविदामध्ये आपण जायचं. निविदा हा पारदर्शक झाला पाहिजे. अनेक वेळेला यापूर्वी झालं नाही की जे जे निविदा धारक असतील त्यांना खरं सर्वग्रात बोलवलं असतं, त्यांच्या सविस्तर चर्चा झाली पाहिजे. त्यांच्यावर कोण चांगलं काम करतो, कोणाचा अनुभव किती आहे याचा विचार या सभागृहात झाला पाहिजे. ठेकेदार बोलले पाहिजे, पारदर्शक काम करू ना, आपण काय अडचण. आमचं म्हणणं आहे ठेकेदार या सभागृहात बोलले पाहिजे. चुकीचं काम होता तुम्ही चर्चा झाली आणि शिवाजीराजेंनी चार विषयांवर चर्चा केली, सभागृहात सुद्धा अध्यक्षांनी वाचन केलं. सर्वात प्रथम जी दुरुस्ती करायला हवी ती तुमची टिप्पणी आणि अजेंडा याचा जो ताळमेळ लागत नाही याच्यानंतर बिलकुल सभागृह खपून घेणार नाही. आणि असा जर तुमचा हलगर्जीपणानं जर म्हणजे याच्यात जर तुम्ही हे करणार असाल हलगर्जीपणा, तर तुम्हाला जर तुमचे काम नसणं होत तर नका करू काम, दुसऱ्या कोणाच्या टेबलला द्या ना काम तुम्ही. याने काय होतं माहिती आहे का, आज पत्रकार बंधू आहेत, सभागृह आहे, बाहेर काय मेसेज जाणार की नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांना कामात इंटरेस्ट नाही किंवा त्यांना काम जमत नाही. आता विविध विषय होते ज्यांना आपल्याला मंजुरी द्यायची होती, काही बांधकामाचे असतील, रस्त्यांचे असतील, तर त्यात सभागृहात ठेकेदार उपस्थित पाहिजे ही मागणी आता माझी 34 आहे. 2001 पासून आमची मागणी आहे की ठेकेदार सभागृहात आले पाहिजे, जेणेकरून सभागृहात कळतं आपल्याला कोणा टेंडर जातं, कोण कसा आहे, काय कसा आहे हे कळतं. ठेकेदार सभागृहात मंजूर करण्याबद्दल बिलकुल काही कोणाची काही हरकत नाही. आज पण नगराध्यक्षकडून उत्तर भेटलेलं नाहीये कोणाला. आम्ही वेळोवेळी सांगतो फक्त नगराध्यक्षांनी बोलाव, दुसऱ्यांनी उठून मध्ये मध्ये बोलू नये. अधिकार बोलायचा आणि मी तुम्हाला उत्तर नाही दिलं, हे मी माझं बोललो. तुम्ही शांत बसा, ऐका, प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. मी सदस्य आहे, मला अधिकार बोलायचा. मी तू नाही म्हणलो, तू नाही म्हणलो, मी तुम्ही शांत बसा म्हटलं. मला अधिकार आहे, मला अधिकार आहे, मला अधिकार बोलायचा, अधिकार बोलायचा मला नाही सभागृहात अधिकार बोलायचा, मला अधिकार बोलायचा. मी सदस्य मी काय ना, तुम्ही अरे करा करा काही करा, पण मला अधिकार आहे बोलायचा, मला अधिकार आहे सभागृहात बोलायचा. का बरं मी बोलला तर तुमचं काय म्हणणं होईल, आम्हाला अधिकार नाही बोलायचा. मग आहे ना, मग आहे ना, मग सभागृहात बोलायचा अधिकार नाही का मला. तुम्ही बोलले राजे, मी बोललो काय बोललो ना उत्तर, मी तुम्हाला वाईट बोललो का, आणि मी त्यांनी उत्तर नाही. मी एक लक्ष, मी पण लीड या सभागृहात ज्येष्ठ सदस्य आहे, प्रत्येक विषय आपण एकमेकांशी बोलणे काय फरक पडतो. मी फक्त बोललो, मी जे बोलले ना वाईट साहेब बोललो, मध्ये बोलायचं नाही, मला अधिकारी मला पण अधिकारी बोलायचा. काय झालं, काय ऐकून घ्यायचं, मला